कुठे आलं? असे यांच्याकडे असे पाच कॅप्सूल आहेत, एक तापासाठी, एक सर्दीसाठी, एक खोकल्यासाठी, आणि एक जर बीच मध्ये धडपडलात ना त्यासाठी. आता जसं मी धडपडलो होते, मी गावाला होडी चालवायची. मधोमध बस यावा, आता आई चालवेल होडी. टर्न घेतल्यावर कसं वाटलं? पाणी बघ कसं हे होते. मोशन शिकल्याच असेल ना, मोशन आणि जर आम्ही इकडे हरवलो तर ते काजल कवना पॅरेचे ते बोट घेऊन यायला लागेल आपल्याला सर्व इकडे. खूप महत्वाचं आहे कारण त्यांनी माणसाचं पुढचं काम होत, तंदुरुस्ती येते. सर्वांना नमस्ते. नमस्ते. चला, हा गुड मॉर्निंग. आता आपण चाललोय ट्रिपला. ट्रिप आपण सुरुवात करणार आहे रत्नागिरी पासून. रत्नागिरी टू कणकवली आपण जाणार आहे, पण सुरुवातीला आपण कार मध्ये बसून जाणार आहे रेल्वे स्टेशनला. चला, आणि सकाळचा डव बघ कसा पडलाय. तुम्ही पहिलंच काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्व बसा चला पटकन. आपली ट्रेन कितीची माहिती काय? 7 ट्रेन आहे. आता फक्त आपल्याकडे 15-20 मिनिटं आहेत. काय बोलतो? येस, 7 ट्रेन आहे, पण आपली ट्रेन लेट झालेली आहे. ती येणार आहे 7:40 मग भरपूर वेळ आहे आपल्याकडे. तर आपल्याला जायचं आहे रत्नागिरी टू कणकवली. बसा मॅडम. आता गाडीच्या समोर तुम्ही बघा, फक्त एक स्प्रे मारतो पहिलं. हे बघा, आणि या साईडला पण बघा, हे आतून नाही तर बाहेरून आहे सर्व. चला इथे तुम्हाला आजची तारीख दाखवतो बघा. आजची तारीख आहे 7 मार्च, आणि आता 11 मिनिटं अगोदर इंडियन रेल्वेचा एक मेसेज आलाय की आपली गाडी 11003 एक तास लेट आहे. हे बघा, मम्मी आणि काजल उभे आहे. बघा, ही ट्रेन गेल्यानंतर आपली ट्रेन येणार, आणि आपली ट्रेनला आता वाजले किती आहेत ना, 8 येईल आपली ट्रेन, 8. काजलची टोपी बघा, आज घातली. हा, आज घातली. घेतली महिना वर्षानंतर. घेतली कधी होती? 1 अगोदर. कोकण रेल्वेची चहा पिऊन बघ. तर इथे बघा, आता आम्ही रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 उभे आहे. हा प्लॅटफॉर्म नंबर किती आहे? 1. गोव्याचे गोवा डायरेक्शन, मालवण डायरेक्शन असा आहे, मुंबई डायरेक्शन असा आहे. जर तुम्ही मुंबई टू रत्नागिरी येत आहे ना, तर हे बघ, 2 रस्ते आहेत आपल्याकडे यायला होमशीला. कसे? एक वरती जाऊ शकतात, नाही तर एक लिफ्टला जाऊ शकतात. हा वरती जातो, हा लिफ्टला जातो, आणि सर्वांनी असं यायचं आपल्याकडे. आली आपली गाडी, किती वाजते? 7:40. चल उघडा तो. B2 डब्बा आहे बघा आमचा. मला शिरा दे, तिला पोहे दे. एक दोन. हा, एक पोहा एक शिरा असं दे. ठीक आहे. तर लगेच 15 मिनिटांनी हा कोणता स्टेशन आला? आडवली. हे बदले 8:13. तर आपली ट्रेन बघा 8:46 आडवलीवरून निघाली. भरपूर वेळ पासिंगसाठी थांबली होती आपली ट्रेन. स्टेशन आहे राजापूर रोड. राजापूर रोडला ट्रेन किती वाजता पोहोचली? 9:24.
आली का? ट्रेन आमची एकदम चांगली आहे बघा, तुतारी एक्सप्रेस 9 पोचली पाहिजे होती, 10:30 लेट कणकवलीला. बरोबर 10:25 कणकवली रेल्वे स्टेशन आलं. हे काय चला कणकवली लिहिलेलं असेल ना, कणकवली. कणकवलीला उतरलोय बघा, भरपूर माणसं कणकवलीला उतरतात ना, एवढे राजापूरला पण नाही उतरले होते आणि ह्याच्या अगोदर पण नाही. मी इकडे, मम्मी कुठे? कणकवली रेल्वे स्टेशनला आली होती का? आम्ही सर्व पहिल्यांदाच आलो इथे. कधी तुम्हाला प्रवास करायचा झाला मालवणला, आम्ही कसा केला सांगतो आणि तिकीट प्राईस पण सांगतो. आपली तिकीट प्राईस 530 रुपये होती हा एकाची, मग तिघांची तुम्ही कॅल्क्युलेट करा 1600 रुपये पडले. पण तुम्ही नॉर्मल स्लीपरने आला तर 150 रुपये तिकीट आहे, तर 500 रुपयामध्ये तिघंजण येऊ शकता. आम्ही का एसीने आलो, कारण आवाज, एसीमध्ये कसं आवाज नसतो बरोबर ना. आता आपला इकडे रिसॉर्ट किती किलोमीटर लांब आहे? 55 किलोमीटर. तासभरच्या वरती 50 ना. तहसीलला शेवटचा स्पॉट, थोडक्यात तहसील म्हणजे मालवण झालं. बरोबर, मालवण तोंडवळी तहसील एकच समुद्र किनारा. आता इकडे पुढे बसवायची सवय झाली म्हणून कोपऱ्यात बसलात का तुम्ही? साईडला बसला हो. बरोबर, काय आपण ठरवायचं किती द्यायचे आपल्याला? बरोबर, इकडे कमी आहे. रिक्षा पण आपली काय फास्ट चालत नाही इकडे एवढंच तिथे बाहेर येत रात्रीच्या वेळेला. वाटतं रात्रीच्या वेळी येणार ना. एक तापाची आहे, एक सर्दीची आहे, एक घसा बसला असेल त्याची आहे. कोणता कलर पाहिजे तशी घ्या. आज मला वाटतं सर्व अवेलेबल आहे वाटतं. बरोबर ना, आपल्यासाठी आज प्रायव्हेट आहे आपल्याकडे. आज आता पण प्रायव्हेट ह्याच्यावरती आलं नाही तर इकडे येऊन इकडे आलात की भरपूर गर्दी. जेवण पण बनतं आपल्यासाठी स्पेशल. चला जेवूया आता. पहिले चला आतमध्ये या, बघूया. मला तुमचं जरा रिॲक्शन बघूया दोघींचा, कसं वाटतं तुम्हाला? कारण हे या जरा युनिक स्टेमधलं स्टे आहे ना, असं सर्वीकडे कॅप्सूल नसतात. वा, गोल गोल आकार आणि कूल पण व्यवस्थित आहे ना. मस्त फ्रेग्रन्स हे करून ठेवलंय, हे पण ठेवलंय. कुठे आलं? अरे आता मी उभं राहिलो नाही बघा इकडे, माझी हाईट बघा. आता काजलला मी हे देतो, काजल कॅमेरा बघा. आता मी हाईट किती आहे माझी बघा. बॅक काढ दादी, जड आहे. नाही मी सीन एन्जॉय करतो तर बॅग काढायची विसरलो. बॅग मी इकडे ठेवूया आपण. मेन म्हणजे सर्व डिटेल बिटेल दाखवू जरा. आता आम्ही फ्रेश होतो कारण सकाळपासून जे निघालोय 6 पासून. आता किती वाजले माहिती आहे काय? 12:25 झाले.
दीड ते 50 किलोमीटर कणकवली स्टेशन पासून. बापरे, कुठे राहतोय काय राहतोय सर्व दाखव तुम्हाला. तर व्यवस्थित होत हे एसी आहे ना, जरा बंद करूया. बंद कस होते? हा चल बघूया बाथरूम नंतर दाखवूया, टूर दाखवूया आपण. आता जरा रेस्ट करूया, आम्ही जरा चेंज करतो, रेस्ट करतो आणि तुमच्याशी आम्ही नंतर बोलतो. कारण आता असं वाटतंय तुम्ही सर रूम नंतर दाखवतो, पहिला भूक लागली आम्हाला. जेवूया आणि मग तुमच्याशी बोलूया. बाय बाय. चला, झाली फ्रेश? येस येस. मी पण बघा एकदम रेडी, एकदम हात पाय धुतले, तोंड धुतलं व्यवस्थित, एकदम आता जेवायला चला. सुरमई थाळी, चिकन थाळी, व्हेज थाळी वाट बघत आहे. खुर्च्या झोपल्या का इकडे? आणि रूम बीम बघा एकदम मस्त, एकदम टकाटक, एकदम छान, एकदम मस्त. रात्रीचे बसायला बाहेर. हा, समुद्र बघ तिकडे, हे मेन इकडे की समुद्र समोर आहे ते बघ. बरोबर ना? बंद करूया हे. चला इथे बस. ही कोणती आपली? सुरमई थाली. ही आपली बेस्ट थाली. ही आपली चिकन थाली. चिकन थाली वा. हे भात नंतर येणार आहे, पहिली कोणती? मम्मीची थाली बघूया. मम्मीच्या थालीत काय घ्या? बटाट्याची भाजी, पनीरची भाजी खाणार तू? इकडे वरण वेगळं काहीतरी आहे. सोलकढी आहे, सोलकढी आहे आणि श्रीखंड दिलं आहे. पापड, लोणचं आणि आम्हाला पाहिजे ते. काय म्हणजे आम्हाला पाहिजे श्रीखंड? श्रीखंड. मग मम्मी तू चिकन खा. हे मम्मीचं झालं व्याज थाली. काजलला मागवली आहे चिकन थाली. चिकन थालीमध्ये बघा, चिकन ग्रेव्ही, चिकन चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, सोलकढी, चपाती, सॅलड आणि भात पण आहे कोणाकडे. आणि माझ्याकडे मी मागवली आहे स्पेशल. मालवणला आलोय तर फिश तर खाल्ली पाहिजे ना गोव्याला. कसं मालवणला, इवन कोकणात पण कसं फिश खाल्लीच पाहिजे आल्याकडे, आपल्याकडे पण आल्यावरती. इकडे सुरमईची पीस, फिश करी, फिश करी सॅलेड आणि दोन चपात्या. वा, चला जेवायला सुरुवात करा. सर्वांना गुड इव्हनिंग. बघा आम्ही फिरायला आलोय ना. कुठे फिरायला आलोय? तर पाटी काय दिसते आमच्या? कॅप्सूल दिसला ना फोटो? असा फोटो काढा, आमचा फोटो काढा. दिसतोय का आम्ही? हे बघा कसा कॅप्सूल साकार आहे. आज आम्ही पर्पल कॅप्सूल घेतले. बाजूला आमच्या कोणत्या? पिवळा. पिवळा कॅप्सूल. लाल. लाल आणि निळा. चला आता संध्याकाळचे 5:30 वाजले. हे जे लोकेशन आहे हे आपण कुठे घेतलं आहे सर्व डिटेल तुम्हाला आम्ही सांगतो स्टेप बाय स्टेप. पण आता संध्याकाळची 5:30 झाले आणि कसली वेळ झाली मम्मी? चहाची. हां, मम्मी आणि काजल चहा पिणार आहे आणि माझी चहा मी तुम्हाला दाखवतो, मी घेऊनच येतो. अशी ट्रॅव्हलिंगमध्ये कधी कधी तुम्ही अशी चहा घ्यायची, हे काय प्रमोशन नाही आहे, फक्त दाखवलं. नाही तर बघितलं स्पेशली टेबल घेऊन बसले प्रमोशन करायला. तू चहा कॉफी नाही पित ना? मी चहा कॉफी पियत नाही ना, तर माझी एनर्जी ड्रिंक घेतोय आणि तुम्हाला दाखवतो आता चहा कॉफी घ्यायला. आपल्याला असे ह्यांच्याकडे असे 5 कॅप्सूल आहेत, एक तापासाठी, एक सर्दीसाठी, एक खोकल्यासाठी आणि एक जर बीचमध्ये धडपडलात ना त्यासाठी. आता जसं मी धडपडलो पाया ढकलेला वाजा तिकडे पडलो असतो मी. आणि बाकी रिसॉर्ट त्यांचं असं आहे. आता सर्वात आधी इम्पॉर्टंट गोष्ट, व्लॉग करणं नाही, चाय पिणं. चाय पिणं किती गरजेचं आहे काजल? खूप महत्वाचं आहे, कारण त्यांनी माणसाचं पुढचं काम होतं, तंदुरुस्ती येते. हे सर्व आणून पण नाही प्यायचं ना आम्ही? हे पितो घरी. चला चला मग चला. पण आता जरा झोप उडवायची ना. ही सर्वात शॉर्ट हाईट वाली वीर जेव्हा आम्ही आतापर्यंत बघितलेली बघितली. आता आम्ही चाललो बोटिंग करायला. आजूबाजूला जे ठिकाण आहे ते फिरवणार आहेत आणि आम्ही तुम्हाला फिरवणार आहे. हे बघ कसं वाटतंय बघ, हे कार्विंग कशी आहेत बघ, आतमध्ये आहे ना ते. चला आपला रिसॉर्ट राहायला पाटी. ओय चिंटू, हे कसं वाटतं असं माडाच्या मधून यायला?
चला आरामात 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 चला. ती बघ तिकडे बोट लावली आहे बघ. हे सर्व सकाळ हे सर्व खाली वाळू आहे बघ. वा हा टायमिंग पण व्यवस्थित आहे. संध्याकाळचा 6 वाजले शांत. नाही तर ऊन असतं ना. हे मस्त बोट. हे बघा एकदम छान मस्त. आता फोटो काढायला पण चांगलं. तुम्ही पण बोट अशी जाणार आहे ना. हा बरोबर आहे. हा हे फ्रंट आहे ना. ही पूर्ण सोडेपर्यंत डॉग आला इकडे. वा स्वतःहून चालली. रत्नागिरीत नाही करत आला इकडे केलं. मी गावाला होडी चालवायची. मधोमध बस या बाबा. आता आई चालवेल होडी. आई मोठी नदी आहे आमच्याकडे. मधोमध बसू का? हा मधोमध बस. मधोमध बसा. तुमचं वजन एक साईडला जायचं. होडी एक साईडला जायची. इंजिन स्टार्ट केली आता ना. कसा जाणार आहे? रिव्हर्स घेतलंय आणि पुढे झालं अशी गाडी आता. वा गेली ती सोडून गेली आपल्याला. पुढे आता पुढे बघायचं आपल्याला. पुढे जाणार सरळ अशी जाणार आहे. हे बघ समुद्र काजल. मस्त ना. वा वा एकदम छान. आणि आताचीच वेळ बरोबर आहे ही. नाही तर ऊन असतं नाही तरी वरती शेड आहे. बघा आम्ही कोणत्या डायरेक्शनला जातोय. खाली मालवण. खाली मालवण आहे बघा. मालवण किती. आणि आपण असं खाली खाली चाललोय. पण समोर बघा आता काय आहे. समोर वेगवेगळे बोट्स लावलेले आहेत. हे इफेक्ट छान वाटतं ना. या बोटमध्ये किती माणसं बसू शकतात? 5. आम्ही 3 बसलो. काय मम्मी कसं वाटतंय? हा म्हणूनच 2 ऑप्शन होते. खालणारी बोट होती, एक नॉन हलणारी जागा होती. तर आम्ही बोललो जी बोट हलत नाही ना तिकडे न्या. काय आमचा जीव हलला नाही तर इथे तिथे हलणारी बोटी बसलो. हे बघा ही बोट कशी साईड साईडला तिथे लांबून दिसतंय का माहित नाही. सर्व बोट लागले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही जट्टी आणि इथे पाटी संगम. टर्न घेतल्यावर कसं वाटलं? पाणी बघ कसं व्हेव होते. एकदम असे 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 व्हेव्ज बघ त्याला किती आहेत. मच्छी पकडली की दाखवूया. वा दाखवतो तुम्हाला. हे बघा समजते का माहित नाही कशी हलते म्हणजे वरती खाली. काजल मोबाईल खाली पाडशील. पाण्यावरती फ्लॅट आहे पण आपटली की आपटते. तुला मोशन सिग्नल असेल ना. मोशन आपटते ती आहे ना. हे पूर्ण समुद्र आहे ना. मग वेव्स बघ वेव्स कसं वाटलं. त्याला सवय आहे. आपण आता पहिल्यांदा चालू ना एवढं समुद्रात. असे समुद्र आपटत धाड धाड. हे बघा आपटते लागते खाली. हा आता टर्न.
कधी दगडावर सोडणार आणि जाणार कोणा प्यार होईल पाटी ते बोलते ते फिशिंग पण करत होते पाटी हे अनुभव घ्यायचा अनुभव काय फिरतोय कुठे फिरतोय हा आपण खेळत लाटेवरती लाटा बघा कोणाला आवडत नाही तर बघू नका आयुष्यात पहिल्यांदा पाहिला एवढा लाटा ती रोरो रोरो माहिती ना रोरो कशी होती ती समोर चाललो आपण ते कुठे आलो काय समोर बघूया तू नाही उतरलीस तरी चालेल हा मी जाऊन येतो बघून आता येणार लागेल मम्मीला उतरायला होत ना जे त्यांना हात देते उतरवते घे आता चपला नाही घातली की पायला लागणार सर्व आपल्याकडे वेळ आहे आणि बोट पण हलणार नाही ते ठेवायच्या घ्यायचं ना उतरायचं चढायचं इथे बसला ते तुम्हाला शांत वाटेल काय ना सूर्यास्त पर्यंत थांबू आणि जर आम्ही इकडे हरवलो तर ते काजल कवना पॅरचे ते बोट घेऊन यायला लागेल आपल्याला सर्व इकडे कारण बघा आजू हे बघा मधी आम्ही मधी मधोमध आहे सर्व बाकी पाणी आहे नाही तर जेवण जेवण आणून द्या इकडे रात्रीचा समुद्राच्या मधोमध इथे आपल्याला काय पाहायला मिळत आहे हा सर्व शिंपल्याचे कवची तुकडे तुकडे आहेत म्हणजे जास्त तिकडे नाही जायला सांगितलं त्यांनी हे सर्व दगड आहेत बघा अशी काळी काळी दगड आहेत कोणत्या पोजवर उभे आणि कसे उभे ते तुम्हाला दाखवतो बघा एका दगडावर पाय ठेवायचा बोला तर बोलतात ना दोन दगडावर पाय ठेवू नये ते तसे आम्ही उभे आहे कारण कॅप्चर करायला बरोबर आणि मम्मीला कुठे बसवलंय ते बघ पाणी वरती वरती येतोय बघा सर्व तुम्हाला अनुभव दाखवतो इकडचा एक्सपिरियन्स तुम्ही बघा लाईव्ह काजल पडलीस ना काजलला बोललो येऊ नको इकडे ते बघ मला ते व्हिडिओ काढू थांब बोलू नको थांब बोलू नको कुठे एवढा लांब गेला होता बापरे दगडांवरती समुद्र बघायला अनुभव घ्यायला पाहिजे ना किती आहेत बापरे तुम्हाला एक सांगतो मी इकडे घाबरवत नाही पण जर पडलात धोपर काय तोंड फुटायचं तिकडे दगड बघा ते कशी आहेत अशी काळे काळे सगळे दगडच आहे इकडे आली आपली बोट सनसेट झाला आपला गेला खाली सनसेट झाल्याशिवाय आपण हलू नाही शकत होतो काय बोललो बरोबर ना काजन बोलो त्यांना या आवाज आहे काजल आवाज आहे काय दाखवतोय काय
चष्मा घाल दिसतय का? वा वा बरोबर 652. चला चला तर इकडे आम्ही व्हिडिओ एंड करतो. बाय बाय टाटा. संध्याकाळची वेळ झाली आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय. जमली नाही ना? नाही. बाय.